तेरे रुचि का वाह गोरा कुंभार खाए कुंभार काम करत असताना सुद्धा तो पांडुरंगाच्या भजनात सदैव तल्लीन असे. पांडुरंगांच्या नामस्मरणात तो नेहमी मग्न असे. एकदा त्याची पत्नी आपल्या लहान मुलास अंगणात ठेवून पाणी आणावयाची. त्यावेळी गोरोबा कुंभार मडकी करण्यास लागणारी माती तुडवत पांडुरंगांचं भजन करत होता. जवळच रांगत खेळत असलेलं ते मूल इकडे येऊन त्या आळ्यात पडलं. त्या मातीत आलं. गोरोबा पायाने माती भर खाली करत होता. माती बरोबर त्यानं आपल्या मुलालाही तुडवलं. पांडुरंगाच्या भजनात तो इतका निमग्न असल्यामुळे तुडवताना रडलेलं मूलही त्याला समजलं. गोरोबाची पत्नी मुलाला शोधू लागली. तिला ते मूल तिथं दिसलं नाही म्हणून ती आपला पती गोरोबाकडे गेली. तिची नजर चिखलाकडे गेली. चिखल रक्तानं लाल झालेला पाहून आपलं मूल या चिखलात तुडवलं गेलंय हे तिच्या लक्षात आलं. तिनं हंबरडा फोडला. आक्रोश केला. पत्नीनं श्री विठ्ठलाची करुणा भरली. पंढरीनाथानं तिची मान्य ऐकली. तिचं चिखला तुडवून मेलेलं मूल रांगत रांगत सभेतून तिच्या जवळ येत असल्याचं तिनं पाहिलं. पांडुरंग 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 त्या मुलाला तिनं पटकन जाऊन कडेवर घेतलं. सर्व गणेश भक्तांचे वर्गणीदारांचे आणि हितचिंतकांचे सदैव ऋणी राहील. धन्यवाद.